हाय, मी चिन्मय सळवी, म्हणजेच नवरी मिळे नवऱ्याला मधली पूर्णा. आजपर्यंत तुम्ही मला सिरियलमध्ये बघत आलायत की मी माझ्या नवऱ्यासोबत म्हणजे उदयसोबत रोमॅन्स करताना, गप्पा गोष्टी आणि मस्ती करताना मला बघितलं आहे. पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हॉट्स इन माय बॅग. तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला दाखवणार आहे मेकअप किट. हा खूप इम्पॉर्टंट आहे. बरं, ह्यामध्ये मी तुम्हाला दाखवते काय काय आहे. मी बायोटिकचे प्रोडक्ट्स यूज करते. सो बायोटिकचं लोशन, बायोटिकचं लिप बाम आणि अजून सिरम वगैरे आहेत. आणि हां, प्लमचं काजळ. तर मी खरं तर सगळ्यांना सांगते की हे काजळ यूज करा, हे खूप चांगलं आहे. कारण की सिरियलमध्ये कधी रडावं लागतं, ग्लिश वगैरे घ्यावं लागतं, तर असं होतं की काजळ खाली उतरतं. पण प्लमचं काजळ अजिबात उतरत नाही. तर प्लीज तुम्ही हे यूज करा, खूप चांगलं आहे. आणि वेगळं म्हणजे हे युनिकॉर्नवालं पेन, हे मला माझ्या मैत्रिणीने दिलेलं होतं. आणि हे खूप लकी आहे माझ्यासाठी. मी ह्याला नेहमी कॅरी करते मेकअप किटसोबत. सो आता बॅककडे वळते मी. सगळ्यात पहिले म्हणजे तर थंडीचे दिवस चालू आहेत, तर ही माझी बनी कॅप. ओके, आणि मला खरं तर रुमाल कॅरी करायला आवडत नाही, पण आई माझी नेहमी माझ्या बॅगमध्ये रुमाल टाकत असते. सो हा रुमाल आणि कोम, हा बार्बी कोम आहे, हा मला आवडतो, पिंक कलर. आणि दुसरं म्हणजे आता बऱ्याचशा खायच्या गोष्टी आहेत, पण त्याच्या आधी चार्जर हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जेव्हा सीन नसतो तेव्हा फोनमध्ये खूप वेळ जातो आणि मग बॅटरी लो होते. सो चार्जर, इयरफोन्स, कारण की इतरही आर्टिस्ट आहेत त्यांना त्रास नको व्हायला म्हणून इयरफोन्स. हे आहे कप्पा सूप, बॅचलरचं कप्पा सूप आहे. आणि हे खूप मस्त आहे, कारण की इथे खूप भूक लागते कधी कधी. आणि खरं तर मॅगी खाणं आम्ही टाळतो, सो सूप मस्त. सो जरी मी मॅगीसाठी नाही बोलले तरी पण माझ्या बॅगमध्ये यिप्पी मॅगी आहे, कारण खूप भूक लागते. सो मी हे सुद्धा ठेवून देते सेफर साईड. आणि आई, मी तुला आधीच सॉरी बोलते, पण मी लोणचं कॅरी करते रोज दुपारी, लागतं जेवणासोबत. मला खरं तर अलाव नाही आहे लोणचं खाणं, पण मी सगळ्यांना देते. मी एकटी नाही खात आहे, अजिबात नाही, मी फक्त कॅरी करते लोणचं. आणि आता खायच्या गोष्टी संपलेल्या आहेत. तर सॅनिटरी पॅड्स, हे खूप इम्पॉर्टंट आहे बॅगेत असणं नेहमी. स्वतःचे डेट्स नसतील तरीसुद्धा इमर्जन्सी कोणालाही लागू शकतं, त्यामुळे नेहमी बॅगमध्ये सॅनिटरी पॅड्स ठेवावेत. आता हे हा माझा फेवरेट डब्बा आहे, कारण ह्यामध्ये माझे छोटेछोटे इयरिंग्स काही, कारण कधी पण सडन प्लॅन्स होतात कुठे बाहेर जायचं आहे वगैरे, तर ह्यात माझे सगळ्यात फेवरेट इयरिंग्स मी ठेवत असते. तुम्हाला दाखवते हे के आणि हे. सो ह्या तसे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मला आवडतात. आणि हे म्हणजे मला खरं तर घालतेच नाही का, हे मला कालच आईनेच घेऊन दिलं. थोडं फ्लॉन्ट करते. ओके, आता ह्यानंतर मी खायच्या गोष्टीमध्ये हे राहिलं, ओरिओ. हे मला खूप आवडतं. सो ओरिओ बिस्किट हे रोज नाही कॅरी करत मी, म्हणजे वेगळ्या वेगळ्या बिस्किट असतात 20-20. इथून आम्हाला गुलशन दादा, म्हणजे स्पॉट दादा आम्हाला देत असतात, पण ओरिओ मी ठेवून देत असते. आता मेकअप रिमूव्हरमध्ये मी काराचे वेट टिश्यूज आणि हे सेटअप येतो. म्हणजे मला असं वाटतं की सगळे मेकअप रिमूव्हर एका साईडला आणि हे दोन एका साईडला, खूप बेस्ट आहेत हे. सो हे आहे इलेक्ट्रिक ब्रश. हे मी नेहमी माझ्या बॅगमध्ये ठेवत असते. ॲक्च्युली म्हणजे जितक्या बॅग्स आहेत त्यामध्ये एक एक माझं ब्रश असतंच, कारण की कधीही कळतं की उद्या शूट नाही आहे. सो मी राहायला म्हणलं आहे शूटमुळे, नाहीतर मी अशी कल्याणची आहे. सो कधी कल्याणला जाणं होतं किंवा आत्या राहते माझी पार्लरमध्ये, मग तिथे मग ब्रश हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तसा फार वेळ नसतो, पण जेव्हा जेव्हा वेळ असतो तेव्हा उनो.
आम्ही उनो खेळतो किंवा सायली म्हणजे शरयुती बॅडमिंटन आणते तेव्हा आम्ही बॅडमिंटन खेळतो. पण उनो खेळायला खरं तर मला सगळेच नाही नाही बोलत असतात पण तरी मी हे ठेवते. आणि हे मला परफ्युम्स खूप आवडतात. हे आहे बॉडी मिस्ट व्हिक्टोरिया सिक्रेटचा आणि हे पोलिसचा डिओ. हा पण मला कालच दादाने दिला आहे. ॲक्च्युली हा त्याचा आहे आणि मी खूप असं दे रे असं करून त्याच्याकडून घेतला आहे. सो हे परफ्युम्स. चुना एक मिनिट, चुना कुठून आला? ओके, मी नाही खात तंबाखू वगैरे पण ज्यांनी कोणी चुना टाकला आहे माझ्या बॅगमध्ये मी त्याचा शोध घेईलच. तसं मी लावत असते चुना लोकांना. आणि हां, कापूर, मला कापूरचा वास खूप आवडतो. सो मी कापूरचं हे ठेवून देते. खूप छान वास येतो याचा आणि चांगलं आहे शुद्धीकरणासाठी. आणि डोंगल हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण की इथे कधी कधी रेंज नसते. सो हाच एक सहारा असतो डोंगल. आणि संपलं आहे क्लिप आणि चिल्लर बस. माझ्याकडे अशा 5 बॅग्स आहेत. म्हणजे प्रत्येक बॅग म्हणजे वेगळी वेगळी आणि मला सगळ्याच बॅग्स आवडतात. त्यातल्या त्यात मला ही बॅग खूप आवडते म्हणून मी आज ही बॅग आणली आहे. आणि एक लाईक टूर बॅग आहे ती अशी खूप मोठी आहे. त्याच्यामध्येही सगळं सामान म्हणजे ह्याच्यापेक्षा ह्याचं डबल टेबल सामान त्यामध्ये मावतं. आणि अजून एक माझी शूटिंगवाली बॅग आहे ब्लॅक कलरची, ती पण मला खूप आवडते. त्यावर अशा वेगळ्या नक्षी आहे म्हणजे हँडमेड असं काम केलेलं आहे त्यावर. तर ती मला बॅग आवडते. सो हे इतकं सगळं माझ्या बॅगमध्ये होतं. पण तरीही जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या बॅगमध्ये कुठली तरी गोष्ट राहून गेले किंवा ती मी ठेवायला पाहिजे तर ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की मला सांगा. आणि नेहमी बघत रहा नवरी मिळेल नवऱ्याला सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त सोनी मराठीवर. थँक्यू.